या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। दुकान गाळ्यावर कर्ज मंजूर करून देतो म्हणून पोलिसासह एका महिलेनं दुकान मालकाचे 1,65,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना दिनांक 1 जून 2022 पासून घडली आहे। शिवकुमार बसवराज सुरपूर वय वर्ष 59 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यू पाच्छापेठेत मडूर कॉम्प्लेक्सच्या इमारतीमध्ये दुकान गाळा असून त्या गाळ्यावर कर्ज प्रकरण मंजूर करून देतो असं म्हणून आरोपी पोलीस नाईक अनिल बसवराज गौसाने आणि स्वाती सूर्यकांत घाडगे या दोघांनी मिळून खोटं आश्वासन देऊन 1,65,000 रुपये घेतले व ते परत न देता शिवीगाळ व दमदाटी करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन आर्थिक फसवणूक केली आहे अशी फिर्याद शिवकुमार सुरपूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी हे करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।